हॅलो एब्रिवन. तर मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं, इंट्रोडक्शन बघितलं होतं इलेक्ट्रॉनिक सेकंडच्या फर्स्ट चॅप्टरचं, नंबर सिस्टम आणि बुलियन अलजेब्रा. नंतर आपण बघितलं इंट्रोडक्शन ऑफ सेकंड चॅप्टर, जो की आपला क्लासमध्ये चालू होता, लॉजिक गेट्स. लॉजिक गेट्समध्ये आपण काय काय शिकलो आहे तर बघा. फर्स्ट बघितलं आपण बेसिक गेट्स बघितली होती. बेसिक गेट तीन टाईपचे असतात, अँड ऑर नॉट. नंतर त्यांचे ट्रूथ टेबल बघितले, लॉजिक इक्वेशन बघितले, बरोबर ना, लॉजिक इक्वेशन, लॉजिक डायग्राम आणि ट्रूथ टेबल. नंतर बघितलं आपण म्हणजे अँड ऑर आणि नॉट, हे झाले तीन बेसिक गेट्स, ठीक आहे. नंतर आपण बघितले युनिव्हर्सल गेट. युनिव्हर्सल गेट किती टाईपचे असतात, तर दोन टाईपचे असतात, नॅन्ड आणि नॉर. त्यांचे आय सी नंबर पण बघितले, 7400 आणि 7402. त्यांची लॉजिक डायग्राम, लॉजिक इक्वेशन, ट्रूथ टेबल, हे झालं नॅन्ड गेटचे. परत नॉर गेटची लॉजिक डायग्राम, लॉजिक इक्वेशन आणि ट्रूथ टेबल, ठीक आहे. यांना युनिव्हर्सल गेट्स का म्हणतात ते पण तुम्हाला माहिती आहे. यांना युनिव्हर्सल गेट्स का म्हणतात, कारण हे दोन गेट यूज करून आपण सगळे तिन्ही बेसिक गेट्स काय करू शकतो, बिल्ड करू शकतो. ओके, नंतर बघितले आपण लॉज अँड थेरम ऑफ बुलियन अलजेब्रा. तीन टाईपचे प्रॉपर्टीज बघितल्या, असोसिएटिव्ह लॉ किंवा त्याला लॉ पण म्हणू शकतात, असोसिएटिव्ह लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आणि ह्या खालच्या प्रॉपर्टीज आहे, ह्या प्रॉपर्टीज आपण क्लासमध्ये बघितल्या होत्या. आणि थेरम्स सर्वात महत्त्वाचे, म्हणजे प्रत्येक वेळेस बोर्ड एक्झामला थेरम्स विचारतात, डी मॉर्गन्स थेरम प्रूव्ह करायला. एक तर तुम्ही फर्स्ट प्रूव्ह करा किंवा सेकंड प्रूव्ह करा, किंवा ते देतात प्रूव्ह द डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम, ॲज वेल ॲज क्वेश्चन असा पण असू शकतो, एक्सप्लेन ऑर प्रूव्ह द डी मॉर्गन्स थेरम विथ देअर स्टेटमेंट, ठीक आहे. स्टेटमेंट वगैरे खूप सोपं आहे, आपण बघितलं आहे. थेरम प्रूव्ह करताना त्यांची लॉजिक डायग्राम, ट्रूथ टेबल, लॉजिक इक्वेशन लिहिणं खूप गरजेचं आहे, बरोबर. आता नेक्स्ट, इथपर्यंत आपण क्लासमध्ये बघितलं होतं. आता नेक्स्ट, जे की आपण लेक्चर घेतलेले नाही किंवा ह्या टॉपिकच्या आपल्या हा टॉपिक आपण क्लासमध्ये बघितलेला नाही, ते आपण आज बघणार आहे. तर ह्या चॅप्टरचा सेकंड पार्ट म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम स्टडी करायची आहे, कारण आपण अँड म्हणजे बेसिक गेट्स पण बघितले, युनिव्हर्सल गेट्स बघितले, लॉज बघितले, प्रॉपर्टीज बघितल्या, थेरम बघितली, हे सगळं कंबाईन करून आता आपल्याला काय बघायचं आहे, प्रॉब्लेम्स बघायचे रिलेटेड टू दिस चॅप्टर. तर बघूया आपण फर्स्ट चॅप्टर, फर्स्ट प्रॉब्लेम घेऊया. तर बघा, प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. ड्रॉ द नेसेसरी डायग्राम अँड राईट द ट्रूथ टेबल फॉर फॉलोइंग एक्सप्रेशन. म्हणजे तुम्हाला एक एक्सप्रेशन दिले असणार आहे, त्याचं काय करायचं आहे आपल्याला, डायग्राम काढायची. डायग्राम कोणती काढायची, लॉजिक डायग्राम. त्याचा ट्रूथ टेबल पण आपल्याला लिहिचा आहे. एक्सप्रेशन गिवन, वाय इज इक्वल्स टू ए प्लस बी, ओके, ए इंटू बी प्लस ए बार डॉट बी बार प्लस ए बार इंटू बी बार आणि होल बार. आता फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला ब्रॅकेटमधली जे गिवन आहे ए इंटू बी प्लस ए बार इंटू बी बार, हे आपल्याला सेपरेट करून त्याचं लॉजिक डिझाईन इथं करणं गरजेचं आहे. तर बघा, लॉजिक डिझाईन कशी करणार, तर बघा मी बघतो आहे, खूप सिम्पल आहे, स्टेप बाय स्टेप गेला तर लगेच लक्ष देऊन जाईल. तर बघा, वाय इज इक्वल्स टू ए इंटू बी, म्हणजे इनपुट सर्व जे इक्वेशनमध्ये आपल्याला दिसतं आहे का, किती टाईपचे इनपुट इथं, दोन इनपुट आहे. कोणते कोणते, फर्स्ट आहे ए आणि सेकंड आहे बी. मग मी काय केलं आहे, ए आणि बी काढून घेतला आहे, ठीक आहे, ए आणि बी. आता फर्स्ट आपण ब्रॅकेट सॉल्व करूया. इथं काय, ए इंटू बी, इंटू म्हणजे गेट कोणतं आलं, अँड गेट, बरोबर ना. मग आपण काय करूया, इथं अँड गेट, डिझाईन करूया. म्हणजे ह्या अँड गेटचं आउटपुट काय आलं, आता ए इंटू बी, म्हणजे इथपर्यंत आपण सॉल्व केलं आहे. हे कोणतं गेट आलं आहे तुमचं, अँड गेट. आता बघा, प्लस ए बार इंटू बी बार, परत इथं पण अँड ऑपरेशन आहे, पण ए आणि बीचं नव्हे, तर कशाचं आहे, ए बार इंटू बी बार. म्हणजे आपल्याला ए आणि बीचे काय तयार करायचे, कॉम्प्लिमेंट तयार करायचे. आणि कॉम्प्लिमेंट तयार करण्यासाठी आपण कोणतं गेट वापरतो, तर नॉट गेट आपण कॉम्प्लिमेंट तयार करण्यासाठी वापरतो. कोणतं गेट, नॉट गेट, ठीक आहे. आता बघा, मग आपण काय करूया, ए आणि बी,
ए मधून एक लाईन घेतली आहे, वायर पण म्हणू शकतात, ती कुठं कनेक्ट केली, नॉट गेटला तयार केली, म्हणजे इथं काय तयार झालं आहे, ए बार, परत बी मधनं एक वायर घेतली, कुठं कनेक्ट केली आहे, नॉट गेटला, इथं काय तयार झालं आहे, बी बार, बरोबर। आता पुढे ए बार आणि बी बारचं काय, तुमचं कोणतं ऑपरेशन आहे, अँडिंग ऑपरेशन आहे, मग मी काय कनेक्ट करतो आहे, परत इथं एक अँड गेट तयार करतो आहे, आणि त्याला इनपुट काय दिलं आहे, ए बार इंटू बी बार, म्हणजे आउटपुट काय भेटेल, ए बार इंटू बी बार, मला हे आउटपुट भेटलं आहे। तर बघा, म्हणजे ए इंटू बी तयार झालं आहे, ए बार इंटू बी बार पण तयार झालं आहे, आता मध्ये कोणतं ऑपरेशन आहे, प्लस ऑपरेशन, म्हणजे कोणतं गेट वापरतो आपण प्लस ऑपरेशनला, तर ऑर गेट वापरतो, मग मला हे दोन्ही कशाने कनेक्ट करणं गरजेचं आहे, तर ऑर गेटनी, बरोबर। म्हणजे मला इथं आउटपुट काय भेटलं आहे, आता ए इंटू बी प्लस ए बार इंटू बी बार, ठीक आहे, हे अँड गेट, हे ऑर गेट, म्हणजे माझं फर्स्ट ब्रॅकेट काय झालं इथं सॉल्व झालं आहे। आता सेकंड ब्रॅकेट किंवा सेकंड ब्रॅकेटच्या बाहेरचं आउट ऑफ ब्रॅकेट, तर बघा आउट ऑफ ब्रॅकेट काय, ए बार इंटू बी बार, माझ्याकडं ऑलरेडी ए बार इंटू बी बार आहे, बरोबर। त्याच्या आता हे जे ऑर ऑपरेशन हे पूर्ण होल बारला आहे, ब्रॅकेटमध्ये ए इंटू बी प्लस ए बार इंटू बी बार, तर बघा मी काय करतो आहे, इथनं एक ऑर गेट घेतो आहे, माझ्याकडे ऑलरेडी ए बार इंटू बी बार आहे, तर इथं मी ऑर गेट कनेक्ट करतो आहे। आता हे जे इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनला होल बार दिला आहे, बरोबर, मग होल बार दिल्या म्हणजे काय, तर कोणतं ऑपरेशन झालं इथे, नॉर ऑपरेशन झाले, म्हणून मी काय करतो इथं बबल कनेक्ट करतो आहे, ठीक आहे, मग माझं हे आउटपुट वाय रेडी झालं, ओके। बघा खूप सिंपल आहे, फर्स्ट ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटच्या आतमधल्या ज्या टर्म आहे त्या आपल्याला सिम्प्लिफाय करायच्या आहे, मग ए इंटू बी आपण सिम्प्लिफाय केलं, इथे एक अँड गेट तयार केलं, इथे एक अँड गेट तयार केलं, प्रत्येक गेटच्या बाहेर त्यांचं आउटपुट इक्वेशन लिहिणं गरजेचं आहे। इथं बबल का दिलं आहे, कारण इक्वेशनला होल बार आहे, म्हणून मी कोणता गेट वापरला आहे, कोणता गेट वापरला आहे, नॉर गेट, ठीक आहे। म्हणजे माझं हे इक्वेशन पूर्ण तयार झालं आहे, म्हणजे ड्रॉ द नेसेसरी डायग्राम, म्हणजे माझी डायग्राम इथे काय झाली आहे, तयार झाली आहे, आणि मला इथं 2 marks इथं ऑलरेडी भेटले, 4 marksला क्वेश्चन असतो। अँड राईट द ट्रूथ टेबल फॉर फॉलोईंग एक्सप्रेशन, तर इथं ट्रूथ टेबल पण तितकंच महत्त्वाचं आहे, जितकी डायग्राम महत्त्वाची आहे तितकं ट्रूथ टेबल काढणं पण गरजेचं आहे। डायग्राम प्रत्येकाला कळली आहे, ठीक आहे, कळली असावा नाही कळली तर तुम्ही मला व्हॉट्सअपला तुमचे काय जे डाउट असेल ते शेअर करू शकता, ठीक आहे। तर बघा खाली आता इथपर्यंत आपलं झालं आहे, कुठपर्यंत आहे, डायग्राम म्हणजे लॉजिक डायग्राम आपण तयार केली, आता आपल्याला काय तयार करायचं आहे, ट्रूथ टेबल, बरोबर। ट्रूथ टेबल किती मार्क्सला भेटेल त्याला, 2 marks, खूप सोपं आहे, लक्ष द्या। आता बघा ट्रूथ टेबल तयार करण्यासाठी ट्रूथ टेबल आपल्याला तयार करायचं आहे, तर फर्स्ट आपल्याला इनपुट किती आहे, आपल्याकडं 2 inputs आहे, ए आणि बी, ए आणि बी, 2 inputs, म्हणजे किती पॉसिबल कंडिशन आहे, 4 possible conditions, कशा काय रे, कारण 2 bits आहे, ए आणि बी, 0 0 0 1 1 0 1 1, म्हणजे मी इथे काय लिहितो आहे 0 0 0 1 1 0 आणि 1 1, ठीक आहे, 4 possible conditions आपल्याला बघायचे आहे। आता नीट लक्ष द्या इकडं, आता बघा ए बी माझ्याकडे आहे, माझ्याकडे ए बार पण आहे आणि बी बार पण आहे, म्हणजे मी इथं काय करतो आहे, आता ए बार इथं काय लिहितो आहे, बी बार, आता ए बार म्हणजे 0, इथं काय येईल 0
कॉम्प्लिमेंट ना, मग इथं काय येईल वन, इथं काय झिरो म्हणजे इथं काय येईल वन, इथं काय वन म्हणजे इथं काय येईल झिरो, इथं वन म्हणजे इथं काय झिरो, म्हणजे मी एचे काय घेतले कॉम्प्लिमेंट घेतले म्हणजे माझा ए बार इथं पूर्णपणे तयार झाले. त्याचप्रकारे मला बी बार तयार करायचं आहे. ए बी बार, ए आणि बी बार तयार का करायचं आहेत, कारण तुमच्या इक्वेशनमध्ये गिवन आहे ए बार पण आहे आणि बी बार पण आहे. हे बघा ए बार इथे आहे, ए बार इथे आहे. स्टेप बाय स्टेप जाऊया आपण. बघा आता खाली मी काय घेतलं आहे, फर्स्ट ए घेतला आहे, बी घेतला आहे, फोर पॉसिबल कंडिशन लिहिलं आहे, नंतर हा ए बार घेतला आहे, नंतर बी बार घेतो आहे. बघा झिरोचं काय होईल वन, वनचं काय होईल झिरो, झिरोचं काय होईल वन, वनचं काय होईल झिरो आहे. म्हणजे ए बार आणि बी बार माझे तयार झालेत. आता पुढे काय करणार मी, बघा ए बार बी बार झाले तयार. आता ए इंटू बी, ए पण आहे माझ्याकडं, बी पण आहे, मग मला काय करायचं आहे त्यांचं, फक्त डॉट म्हणजे प्रोडक्ट ऑपरेशन. म्हणजे मी काय करतो, इथे काय लिहिणार ए डॉट बी, म्हणजे मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कशा कशाचं, ए आणि बीचं. म्हणजे झिरो इंटू झिरो काय येईल झिरो, झिरो इंटू वन काय येईल झिरो, वन इंटू झिरो काय येईल झिरो, आणि वन इंटू वन वन. बरोबर, ए बार झाला तयार, बी बार. म्हणजे तुम्ही जसं तुमची डायग्राम आहे त्यानुसार तुम्ही ट्रुथ टेबल तयार करायचा. एक एक गेटच्या आउटपुटचं जे इक्वेशन आहे ते लिहित जायचं. ए डॉट बी इथं तयार झाला आहे, ए बार इथं तयार झाला आहे, बी बार इथे तयार झाला आहे. आता बघा इथं आउटपुट काय, ए बार डॉट बी बार. ए बार आहे माझ्याकडे, बी बार पण आहे. बघा ए बार आहे, बी बार आहे, मग मी काय करेल, ए बार डॉट बी बार. ओके, तर परत कोणतं ऑपरेशन आहे, मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्ट ऑपरेशन. ए बार इंटू वन इंटू वन वन, वन इंटू झिरो झिरो, झिरो इंटू वन झिरो, झिरो इंटू झिरो झिरो. ओके, इथपर्यंत मी आलो आहे. आता बघा पुढे, हा गेट घेतला आहे मी, या गेटचं आउटपुट घेतो आहे. काय घेणार, ए डॉट बी प्लस ए बार डॉट बी बार. आता ए इंटू बी माझ्याकडे आहे, ए इंटू बी आहे, हे बघा ए इंटू बी, म्हणजे हे ऑपरेशन माझ्याकडे केलेलं आहे. ए बार डॉट बी बार हे पण मी केलं आहे. मग मला मध्ये कोणतं ऑपरेशन करायचं आहे, आता फक्त ऑर ऑपरेशन करायचं आहे, म्हणजे ॲडिशन. मग झिरो प्लस वन वन, झिरो प्लस झिरो झिरो, झिरो प्लस झिरो झिरो, झिरो प्लस वन वन. ओके, म्हणजे इथपर्यंत माझं ऑपरेशन तयार झालं आहे. आता याच्यानंतर काय करायचं आहे मला, परत हे सर्व जे ऑपरेशन आहे, बघा ए इंटू बी प्लस ए बार इंटू बी बार आहेत काय लिहिलेलं इथं इक्वेशनमध्ये, ए इंटू बी प्लस ए बार, म्हणजे माझं काय झालं आहे, ब्रॅकेटमधलं सर्व इक्वेशन काय झालं आहे, सॉल्व झालं आहे. पण आता हे जे इक्वेशन आहे हे कशाबरोबर ऑर करायचं आहे मला, कशाबरोबर, ए बार डॉट बी बार. म्हणजे मी इथं काय लिहू शकतो, इथं काय लिहू शकतो मी, ए इंटू बी प्लस ए बार इंटू बी बार ब्रॅकेट क्लोज प्लस ए बार डॉट बी बार. ओके, हे इक्वेशन इथं आहे, ए बार डॉट बी बार इथं आहे. ऑपरेशन कोणतं करायचं आहे, ऑर ऑपरेशन. बरोबर, वन प्लस वन वन, झिरो प्लस झिरो झिरो, झिरो प्लस झिरो झिरो, झिरो प्लस वन वन. बघा म्हणजे माझं पूर्ण आता काय झालं आहे, हे ऑपरेशन सॉल्व झाले. आता मला फक्त ह्या इक्वेशनवर काय करायचं आहे, बार जर दिला तर माझं टोटल इक्वेशन, म्हणजे मला काय भेटेल, तो तुमचा वाय आउटपुट भेटेल. पण वाय आउटपुट देण्यासाठी मला काय तिथं देणं गरजेचं आहे, याचा बार घ्यायचा आहे. म्हणजे ह्या इक्वेशनचा मला इथं कॉम्प्लिमेंट घेणं गरजेचं आहे. तर मी इथं काय लिहितो आहे, याचा कॉम्प्लिमेंट, वनचा कॉम्प्लिमेंट काय, झिरो, झिरोचा वन, झिरोचा वन, वनचा झिरो. म्हणजे माझा हा ट्रुथ टेबल इथं तयार झाला आहे. आउटपुट काय आलं आहे, झिरो वन वन झिरो, म्हणजे ऑल पॉसिबल फोर कंडिशन आपण इथे घेतलं आहे, झिरो 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 वन वन झिरो आणि वन वनसाठी. माझ्या आउटपुटला काय आलं आहे, झिरो वन वन झिरो. आता हा जो एक्झाम्पल आहे हा बोर्डला फोर मार्क्सला विचारतात. इक्वेशन किंवा कोणतंही असेल, लॉजिक डायग्राम इथं काढणं खूप इझी.
मग मी फर्स्ट काय केलं आहे, लॉजिक डायग्राम काढली, ट्रूथ टेबल काढलं आहे. लॉजिक डायग्रामसाठी 2 मार्क्स, ट्रूथ टेबलसाठी 2 मार्क्स, तुम्हाला इथे 4 मार्क्स मिळून जातील. खूप इझी आहे. आता आपण जाऊया नेक्स्ट प्रॉब्लेमकडे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण. काय नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सिम्प्लिफाय सिम्प्लिफाय बुलियन इक्वेशन काय आहे. एक्झाम्पल सेकंड, प्रॉब्लेम सेकंड घेऊया आपण. काय प्रॉब्लेम सेकंड, सिम्प्लिफाय सिम्प्लिफाय बुलियन इक्वेशन अँड लॉजिक डायग्राम सिम्प्लिफाय बुलियन इक्वेशन अँड लॉजिक अँड ड्रॉ द लॉजिक डायग्राम ऑफ सिम्प्लिफाइड इक्वेशन विथ मिनिमम विथ मिनिमम गेट्स. परत 4 मार्कला क्वेश्चन विचारला आहे 2016. ओके, तर बघा खूप इझी क्वेश्चन आहे आणि इक्वेशन लिहितो आहे मी. फर्स्ट बघा, इथे इक्वेशन दिलं आहे वाय इज इक्वल्स टू ए बार बी बार सी प्लस ए बार बी सी बार प्लस ए बी बार सी बार प्लस ए बी सी. ठीक आहे, इक्वेशन दिलं आहे काय इक्वेशन तुमचं, ए बार बी बार सी प्लस ए बार बी सी बार प्लस ए बी बार सी बार प्लस ए बी सी. आता एक्झाम्पल किंवा प्रॉब्लेम बारकाईने बघून घ्या. सिम्प्लिफाय द बुलियन इक्वेशन, इक्वेशन काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं आहे. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन दिलं आहे याची ॲज इट इज आपल्याला लॉजिक डायग्राम काढता येईल, पण आपल्याला तसं करायचं नाही आहे. फर्स्ट आपल्याला काय करायचं, इक्वेशन सिम्प्लिफाय म्हटले ते, मग आपल्याला काय करायचं, इक्वेशन सिम्प्लिफाय करून घेणं गरजेचं आहे. नंतर त्याची काय करायची, लॉजिक डायग्राम ड्रॉ करायची विथ मिनिमम गेट्स, म्हणजे जितकं सिम्प्लिफाय इक्वेशन करता येईल तितकं सिम्प्लिफाय करणं गरजेचं आहे. तर इक्वेशन सिम्प्लिफाय करताना आपल्याला लॉज आणि जे थेरम्स आहे ते पण माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठीच आपण लॉज शिकलो आहे, थेरम शिकलो आहे. ओके, तर बघा मी हे इक्वेशन सिम्प्लिफाय करतो आहे. तर बघा, इक्वेशन सिम्प्लिफाय करायच्या पूर्वी इक्वेशन एकदा बारकाईने बघून घ्यायचं आणि प्रत्येक जे टर्म्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला कॉमन काय आहे ते काढायचं आहे. तर फर्स्ट ह्या दोन टर्ममध्ये आपल्याला काय निघू शकतं, ए बार कॉमन निघू शकतो. मग मी इथं असं लिहू शकतो ए बार बरोबर बी बार सी प्लस बी सी बार. ओके, प्लस इथं काय निघू शकतो, ए बी बार सी बार प्लस बी सी. तुमच्या लक्षात आलं असेल इक्वेशन बघून, थोडंफार आपल्याला गेट्स आठवत असेल, कोणते तरी गेट्स, कोणते कोणते, एक्झॉर गेट आणि एक्सनॉर गेट. बरोबर ना, एक्झॉर गेट आपण शिकलो आहे. तर बघूया एक्झॉर गेट म्हणजे काय. एक्झॉर गेट ए बार बी प्लस ए बी बार म्हणजे काय, ए एक्झॉर बी. आणि एक्झॉर गेट काय, एक्झॉर गेट ए बार बी बार प्लस ए बी म्हणजेच काय, ए एक्झॉर बी. मग त्या टाईपचे इक्वेशन आपल्याला दिसत आहे काय, बी बार सी प्लस बी सी बार म्हणजे कोणतं गेट झालं आहे, एक्स ऑर गेट. हे कोणतं गेट झालं आहे, बी बार सी बार प्लस बी सी बार म्हणजेच काय, ए बार बी बार प्लस ए बी
बरोबर ना, बी बार सी बार प्लस बी सी म्हणजे काय, ए बार बी बार प्लस ए बी, गेट तयार कोणतं झालं आहे, एक्स नॉर गेट. ठीक आहे, हे दोन्ही गेट आपण क्लासमध्ये बघितले. म्हणजे मी हे इक्वेशन माझं सिम्प्लिफाय असं करू शकतो, देअरफोर इक्वेशन कॅन बी रिटर्न ॲज, कसं लिहू शकतो इक्वेशन मी, ए बार बी एक्झॉर सी प्लस ए इंटू ब्रॅकेट बी एक्झॉर सी. बस आपलं इक्वेशन इथं सिम्प्लिफाय झालं आहे आणि हे फायनल इक्वेशन आपलं तयार झालं आहे. इथं तुम्हाला 2 मार्क्स मिळतील. ठीक आहे, म्हणजे आपण इथं काय केलं, इक्वेशन सिम्प्लिफाय केलं आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे, लॉजिक डायग्रॅम. इथं म्हटलेत नाही ते ट्रूथ टेबल, तरी आपण मी ट्रूथ टेबल काढूया इक्वेशनचा. तर बघा, तर फर्स्ट इनपुट किती आपल्याकडे, 3 इनपुट आहे बरोबर, ए बी आणि सी. आता फर्स्ट ए, ए घेतलाय मला, एचा बार पण घेणं गरजेचं आहे. मग मी काय केलं इथं, ए बार घेतलाय. ठीक आहे, म्हणजे इथं काय आलाय माझा, ए बार बी एक्झॉर सी, म्हणजे बी घेतोय सी घेतोय, बी सी ऑपरेशन एक्झॉर, म्हणजे इथं कोणता गेट येईल तुमचा, कोणतं गेट येईल, एक्झॉर गेट. एक्झॉर गेटचं सिम्बॉल लक्षात ठेवणं गरजेचं आहे, एक्झॉर गेट. कोणतं गेट झालं आहे, एक्झॉर गेट. इथं काय भेटलं आहे मला, बी एक्झॉर सी ऑपरेशन. इथं कोणतं आहे, अँडिंग ऑपरेशन आहे, म्हणजे तुम्हाला कोणतं इथं गेट तयार करणं गरजेचं किंवा कनेक्ट करणं गरजेचं आहे, तर तुमचा अँड गेट. म्हणजे मला आउटपुट काय भेटलं आहे, इथं ए बार डॉट बी एक्झॉर सी. ओके, नेक्स्ट नेक्स्ट टर्म बघूया, ए जिथनं तुम्हाला वायर कनेक्ट करायची तिथं असं डॉट करणं गरजेचं आहे, म्हणजे कळून जाईल की ही जी वायर ही फक्त एला कनेक्ट आहे, बी आणि सीला तुमची ही वायर कनेक्ट नाही आहे. ठीक आहे, मग ए बार घेतला, ए घेतला आहे मी सिम्पल. ठीक आहे, नंतर बी एक्स नॉर सी, म्हणजे बी पण घेणं गरजेचं आहे आणि सी पण घेणं गरजेचं आहे. आता मी इथं ए घेतला आहे, इथं काय कनेक्ट करणार मी आता, बी आणि सीला एक्स नॉर गेट. एक्स नॉर गेट सिम्बॉल एक्झॉर सारखा, परंतु पुढे बबल देणं गरजेचं आहे. कोणतं गेट झालं आहे, एक्स नॉर गेट. ठीक आहे, आता हा झाला बी, हा झाला सी, इथनं आला ए. ऑपरेशन अँडिंग ऑपरेशन आहे, म्हणजे एला मी काय कनेक्ट करणार आहे, कोणतं गेट, अँड गेट. म्हणजे मला इथं काय भेटलं आहे, ए डॉट बी एक्झॉर सी. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट टर्म ओके झाली आहे, सेकंड टर्म पण माझी तयार झाली आहे. आता मला कोणतं ऑपरेशन देणं गरजेचं आहे, ऑर ऑपरेशन. ऑर ऑपरेशनसाठी मी कोणतं गेट वापरतो आहे, किंवा ॲडिशन ऑपरेशनसाठी मला कोणतं गेट वापरावं लागणार आहे, ऑर गेट. ठीक आहे, आणि मी इथं ऑर गेट वापरलं आहे आणि याला मी वाय म्हटलो आहे. माझं आउटपुट इक्वेशन आलं आहे, वाय इज इक्वल्स टू ए बार डॉट बी एक्झॉर सी प्लस ए डॉट बी एक्झॉर सी. ठीक आहे, 2 मार्क्स मला कशाचे भेटलेत, सिम्प्लिफाय करण्याचे, आणि 2 मार्क्स फॉर लॉजिक डायग्रॅम. अशा प्रकारे तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारतात. तर बघा, फर्स्ट एक्झाम्पल आपण बघितली, कोणती बघितली, फर्स्ट एक्झाम्पल ड्रॉ द नेसेसरी डायग्रॅम. नेसेसरी डायग्रॅम इथं सिम्प्लिफाय करायला लावलेली नाही आहे, आपल्याला काय करायचे, फक्त जी
इक्वेशन दिलं आहे तसं इक्वेशन काढायचं आहे, त्याचा ट्रूथ टेबल लिहायचा आहे, ठीक आहे. आणि सेकंड जी एक्झाम्पल आहे तिच्यात काय सांगितलं आहे, सिम्प्लिफाय द बुलियन इक्वेशन. म्हणजे इक्वेशन सिम्प्लिफाय करून डायग्राम काढायची, इक्वेशन सिम्प्लिफाय करून डायग्राम काढायची जर असेल तर इक्वेशन फर्स्ट सिम्प्लिफाय करायचं विथ द हेल्प ऑफ प्रॉपर्टीज, विथ द हेल्प ऑफ गेट्स, विथ द हेल्प ऑफ थिअरम. जेवढं तुम्हाला मिनिमम करता येईल तेवढं मिनिमम करणं गरजेचं आहे, ठीक आहे. हे दोन टाईपचे प्रॉब्लेम आपण इथं बघितले. आता बघूया नेक्स्ट टाईपचा प्रॉब्लेम, ठीक आहे. तर बघा प्रॉब्लेम थर्ड नंबरचा प्रॉब्लेम काय तुमचा, ड्रॉ द नेसेसरी डायग्राम, ड्रॉ नेसेसरी डायग्राम and draw necessary diagram for boolean expression, expression dilay y is equals to a plus b, a bar plus b, either ending operation a dot product ए प्लस बी बार. सिंपल इक्वेशन दिलं आहे आणि खाली म्हटलेत ते ऑल्सो राईट ट्रूथ टेबल, ओके. अगेन फॉर 4 मार्क्स मार्च 2009 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. हे बघा एक्झाम्पल रिपीट होत नाही पण मेथड रिपीट होते, ठीक आहे. विचारतात काय मी, त्याच्यामुळे लक्ष द्या आणि खूप सिंपल आहे, आपल्याला मार्क्स इथं घालवायचे नाहीत. तर बघा ड्रॉ द नेसेसरी डायग्राम फॉर बुलियन एक्सप्रेशन खूप सोपं आहे. तुम्ही आता बघा इथं इनपुट काय, परत दोन इनपुट आहे, ए बार